चर्चेत कुठे घडवलेले आहे काय सांगा? कालच आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे परवाच्या दिवशी जी दिल्लीमध्ये बैठक झाली त्याच्यामध्ये अत्यंत खेळमेळच्या वातावरणामध्ये समन्वयातून आणि महाराष्ट्रामध्ये 45+ जागा जिंकायच्याच या निर्धारातून आमची त्या ठिकाणी चर्चा झाली. बहुतांश बाबतीमध्ये जवळपास 80-85% त्या ठिकाणी सगळं पूर्ण झालेलं आहे. राहिलेल्या बाबतीमध्ये 1-2 दिवसांमध्ये पुन्हा एकदा त्या ठिकाणी बैठक होईल. परंतु मी निश्चित आपल्याला सांगतो की हे सगळं करत असताना भारतीय जनता पक्षाचं शीर्षस्थानाचं नेतृत्व आदरणीय अमितभाई शहा, मुख्यमंत्री देवेंद्रजी, चंद्रशेखरजी बावनकुळे सातत्याने पसरवलं जात आहे की मित्रपक्षांच्या वतीमध्ये एक वेगळी भूमिका आहे. तर तसं नाही, मित्रपक्षाला सन्मानपूर्वक विश्वासात घेत त्या ठिकाणी चर्चा निश्चितपणाने सुरू आहे. त्याबद्दलचं समाधान आपल्यामार्फत मी या ठिकाणी व्यक्त करतो. तिकडे छगन भुजबळ साहेब यांनी सुद्धा मध्यंतरी म्हटलं होतं की जेवढ्या जागा या शिवसेनेच्या शिंदेच्या शिवसेनेला मिळतील तेवढ्याच आम्हाला सुद्धा मिळायला पाहिजेत. त्याच्यावरूनही कुठे काही खटके उडाले होते का काय सांगा? नाही, त्या बाबतीमध्ये एक असं आहे की भुजबळ साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. 40-45 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांच्या आणि पक्षाच्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या. परंतु ज्यावेळेला वाटपाच्या संदर्भात तिकीट म्हणजे जागाच्या संदर्भामध्ये आम्ही ज्यावेळेला बसतो त्यावेळेला मी मगाच सांगितल्याप्रमाणे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये समन्वयातून तिन्ही घटक पक्ष प्रामुख्याने शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे 9 इतर घटक पक्ष आम्ही अतिशय व्यवस्थितरित्या या संदर्भामध्ये पुढची वाटचाल त्या ठिकाणी करणार आहोत. राष्ट्रवादी नेमकी किती जागांसाठी आग्रही आहे काय? नाही, त्या बाबतीमध्ये मी एवढंच सांगेन की जे काही पसरवलं जातं त्याच्यामध्ये बिलकुल तथ्य नाही. निवडून येणं, पक्षाच्या चिन्हावरती निवडणूक लढवली जाईल, शिवसेनासुद्धा शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरती निवडणूक त्या ठिकाणी लढवेल. पण काही अति हितसंबंधी काही पक्ष जाणीवपूर्वक या संदर्भामध्ये एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु एक बाब नक्की आहे की भारतीय जनता पक्ष कमळ चिन्हावरती त्यांचा स्वाभाविकच आहे, देशपातळीवरचा एक मजबूत पक्ष त्या ठिकाणी आहे. शिवसेना आज शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम करत आहे, ते धनुष्यबाण चिन्हावरती लढतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र देशामध्ये काम करत आहे, आम्ही कळ्याच्या चिन्हावरती निवडणूक लढणार आहोत. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून सुप्रियाताई सुळे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. गेल्या काही दिवसांपासून बारामतीच्या जागेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. ननन विरुद्ध भाऊजे असा काही सामना रंगण्याचे चिन्ह काय? एक असं आहे की सुप्रियातांची उमेदवारी जाहीर होणे औपचारिकताच होती, कारण 2009 सालापासून बारामती मतदारसंघातून त्या निवडणूक त्या ठिकाणी लढत आहेत. मग ती एक फॉर्मॅलिटी शिल्लक राहिली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या जागेवरती निवडणूक लढवावी असं सर्वांचं मत आहे. महायुतीच्या जागांचं वाटप ज्यावेळेला अधिकृतपणाने जाहीर होईल आणि ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल्याच्यानंतर मी आज प्रदेशाध्यक्ष म्हणून निश्चितपणाने या ठिकाणी सांगू शकतो की ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली तर सौभाग्यवती सुनेत्रा वहिनी ह्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महायुतीच्या उमेदवार त्या ठिकाणी असतील. एक असं की राजसाहेबांनी ज्या वेळेला मनसे काढली त्यावेळेला कोण असं म्हटलं होतं की असतं की ठाकरे परिवार एक आहे, तर कदाचित त्यांना वेगळं वाटलं असतं. दादांच्या नेतृत्वाखाली सामुदायिकरित्या लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही निर्णय घेतला. नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालो, राज्यात महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झालो. या निर्णयावरती निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केलं आहे, विधानसभा अध्यक्षाने शिक्कामोर्तब केले. त्यामुळे आता आम्ही जो निर्णय घेतला त्या निर्णयाचीच वाटचाल पुढे करणार आहोत. त्यामुळे तसं असण्याचा काही संभव बिलकुल त्या ठिकाणी नाही.